स्वागत सदक रीता दाचो के ठळक घडामोडी। ठाणे सिव्हिल रुग्णालयातील भंगार गाड्यांना लागलेल्या आगीत पाच वाहने जळून खाक। ठाणे रेल्वे स्थानकात कोणाक एक्सप्रेस मध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचे उघड। कचरा वेचक महिलांना ठाणे महानगरपालिका हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणार। विनयभंगाचा आरोप असलेला राखीव पोलीस निरीक्षक अद्याप मोकाट। ध्येय विक्री सावलेल्या तीन आरोपींना ठाणे पोलिसांनी केली अटक। महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाउसिंग इंडस्ट्रीच्या वतीने 8 ते 11 फेब्रुवारी 2018 दरम्यान गृह प्रदर्शनाचे आयोजन। ठाणे सिव्हिल रुग्णालयातील भंगार गाड्यांना लागलेल्या आगीत पाच वाहने जळून खाक झाली आहेत। ठाणे जिल्हा रुग्णालयातील आवारात उभ्या करून ठेवण्यात आलेल्या तीन नादुरुस्त वाहनांनी रविवारी दुपारी पेट घेतल्याने हलकोळ माजला। या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी रुग्णालयात असलेली अग्नि सुरक्षेची वानवा आणि रुग्णालयाचे झालेले दुर्लक्ष ही गंभीर बाब या निमित्ताने उघडकीस आले। असुविधांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या जिल्हा रुग्णालयातील अग्नि सुरक्षेचा नवा प्रश्न रविवारी चव्हाट्यावर आला। रुग्णालयाच्या मालकीच्या असलेल्या दोन रुग्णवाहिका आणि टाटा सुमो या गाड्यांना आग लागल्याची घटना दुपारी घडली। या गाड्या नादुरुस्त असून गेल्या अनेक महिन्यांपासून त्या वापरत नसलेले समजते। त्यावेळी गाडीच्या आसपास कोणतीही व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला तातडीने बोलवण्यात आले असून त्यांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी दरम्यानच्या काळात रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जी कारभार पुन्हा एकदा प्रकाशात आलाय। रुग्णालयातील वार्ड बाहेर अग्निरोधक यंत्रणा असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले, मात्र रुग्णालयाच्या बाह्य आवारात अशी एकही यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे यावेळी सिद्ध झाले। वार्ड बाहेरील ही यंत्रणा तातडीने आणण्यासाठी धावपळ केली गेली, मात्र ही यंत्रणा वापरण्याचे प्रयत्न फुकडत गेले। अग्निरोधक यंत्रणा सुरूच न झाल्याने ती निकामी असल्याचे दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या यंत्रणा कालबाह्य झाल्याचे त्यावर नोंदवण्यात आले होते असेही अनेकांनी सांगितले। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्र जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे रेल्वे स्थानकात कोणार्क एक्सप्रेस मध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचे उघड झाले आहे। कोणार्क एक्सप्रेस मध्ये एका तरुणीचा विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना काल पहाटे ठाणे रेल्वे स्थानकात घडली। या प्रकाराबाबत पीडित तरुणीने मुंबई पोलिसांना ट्विटद्वारे माहिती दिल्यानंतर यंत्रणा सतर्क झाली आणि आरोपीचा शोध सुरू केला। आरोपीने तरुणीची छेड काढल्यानंतर चालत्या एक्सप्रेस मधून उडी मारत धूम ठोकली असून ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 19 वर्षाची असलेली पीडित मुलगी नालासोपारा परिसरात राहते। आजीला भेटण्यासाठी भुवनेश्वरला गेली होती, आई गावीच राहिली आणि ती पुन्हा कोणार्क एक्सप्रेसने बहिणीसोबत मुंबईला येण्यासाठी निघाली होती। काल पहाटे 3:15 सुमारास एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाली। तरुणी B1 या बोगीत होती। बोगीतील बेसिनच्या येथे ब्रश करत असताना अचानक एका अनोळखी व्यक्तीने तिची छेड काढली। ही तरुणी जोरात ओरडल्याने अनेक प्रवाशांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला। तितक्यात एक्सप्रेस सुरू झाली, मात्र व्यक्तीने चालत्या एक्सप्रेस मधून बाहेर उडी मारत पलायन केले। ही तरुणी दादर रेल्वे स्थानकात उतरली, मात्र तिच्या सोबत घडलेल्या या गंभीर प्रकरणाची माहिती तिने ट्विटद्वारे मुंबई पोलीस आयुक्तांना दिली। त्यानंतर हा प्रकार समोर आला। ठाणे रेल्वे पोलिसांनी तरुणीच्या घरी जाऊन तिचा जबाब नोंदवल्यानंतर आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली। पहाटे 3:18 ते 3:24 हा प्रकार घडला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहेत। छेडछाड करणाऱ्या व्यक्तीचे वय अंदाजे
30 ते 35 असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. आरोपी तरुणीच्या बोगीत अगोदरपासूनच होता, मात्र या घटनेनंतर महिलांचा रेल्वे प्रवास आजही असुरक्षित असल्याचे दिसून येते. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप. पैशाची आम्ही दाखवून दोन महिलांना देह विक्री करण्यात लावणाऱ्या 7 जणांपैकी तिघांना अटक करून पीडित 2 महिलांची सुटका करण्यात ठाणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले. या प्रकरणी फरार झालेल्या चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घोडबंद रोड वरील शुभम लॉजिंग अँड बोर्डिंग या हॉटेलमध्ये येथील वेटद्वारे मोबाईल फोन करून आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन महिलांना पैशाचे आम्ही दाखवून लॉजवर बोलवण्यात येते. तसेच त्यांना लॉजमध्ये शरीर संबंधासाठी महिलेची मागणी करणाऱ्या ग्राहकांकडून पैसे घेऊन देह विक्री करण्यासाठी पाठवणाऱ्या अटकेतील महेश यादव, योगेश शेट्टी आणि युगवेश्वर कुमार उर्फ सुनील वकील यादव, तसेच फरार शंकर पितांबर यादव, जयराम शेट्टी आणि महेश शेट्टी व राधेश्याम यादव अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्या 2 महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई बुधवारी 24 जानेवारी रात्री घोडबंद रोडवरील ओवळा नाका परिसरात करण्यात आली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस कॉन्स्टेबल सरस्वती कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झालाय. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील करत आहेत. आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. कचरा वेचक महिलांना ठाणे महानगरपालिका हक्कांचा रोजगार उपलब्ध करून देणार आहे. स्वच्छ शहराचा एक भाग म्हणून ठाण्याच्या विविध भागात फिरून कचरा वेचणाऱ्या महिलांना हक्काचा रोजगार आणि निवारा देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतलाय. याचा पहिला पायलट प्रोजेक्ट उत्तरचर प्रभाग समिती मार्फत राबवण्यात येत असून या समितीने या भागात फिरणाऱ्या 150 पैकी 70 कचरा वेचक महिलांना एकत्र करून 7 बचत गट सुरू केलेत. या महिलांमार्फत गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यांनी तयार झालेले प्लास्टिक विकावे अशी काहीशी ही योजना असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे यासाठी कचरा वेचक महिलांना ओळखपत्र देण्यात आले असून त्यांचे खाते बँकेत उघडण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सध्या स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा एक भाग आणि समाज कल्याण विभागाच्या योजनेनुसार उत्तरचर प्रभाग समिती महिला पायलट प्रोजेक्ट राबवत आहे. या भागात सध्याच्या घडीला 80 मेट्रिक टन कचरा निर्माण होतोय, त्यामध्ये प्लास्टिकची संख्या अधिक आहे. या समितीच्या अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात या भागात 150 च्या आसपास कचरा वेचक महिला फिरत असून त्या कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. त्यातून आता समितीमार्फत 70 महिलांना एकत्रित आणण्यात आले आहे. त्यांना नुकतेच ओळखपत्रांचे वाटपही करण्यात आले, तसेच त्यांचे बँकेत खाते उघडून 7 बचत गटांची निर्मितीही करण्यात आली. या कचरा वेचक महिलांचे वय साधारणपणे 50 ते 60 च्या आसपास आहे.
काही महिला जिथे जागा मिळेल तिथे झोपत आहेत, काहींची अवस्था अतिशय दयनीय आहे, परंतु आता त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी साकेत आणि कळवा खाडी किनारी शेड उभारून देण्यात येणार आहे. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश विनयभंगाचा आरोप असलेला राखीव पोलीस निरीक्षक अद्याप मोकाट आहे. ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या विरुद्ध 2 महिला पोलिसांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली असली तरी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. विशाखा समितीने केलेल्या चौकशीत आणखी 10 महिलांनी या प्रकरणात जबाब नोंदवताना RPI विरुद्ध तक्रार केल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे बोलले जाते. 1.5 वर्षापूर्वी शिंदे यांची RPI म्हणून ठाणे मुख्यालयात नियुक्ती झाले. तत्पूर्वी ते मुंबई कार्यरत होते. त्याआधी अनेक वर्षापासून ठाण्याचं राखीव पोलीस उपनिरीक्षक म्हणून मुख्यालयात नेमणुकीस होते. त्या काळातही त्यांचे काही प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांची गैरवर्तन होते अशी चर्चा आता मुख्यालयाच्या वर्तुळातच दबक्या आवाजात सुरू आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्यांनीही शिंदे यांना आपले वर्तन सुधारण्याबाबत काही वर्षापूर्वी सक्त ताकीद दिली होती. आधीच वादग्रस्त असूनही त्यांची पुन्हा ठाण्यात RPI म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीपासूनच महिला पोलीस कर्मचाऱ्यांची त्यांचे वर्तन असभ्यपणाचे होते. रजा देताना, ठराविक ठिकाणी ड्युटी देताना त्यांच्याकडून असभ्य इशारे केले जायचे. कार्यालयातच महिला कॉन्स्टेबलला ते चहा करायला लावणे, भांडी घासणे अशी कामे करायला भाग पाडायचे. त्यांच्यापैकी दोघींनी धाडस दाखवून या प्रकरणी थेट पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची विशाखा समितीने चौकशी केली. यामध्ये 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर, लेदर, पॉलिथिन, कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाउसिंग इंडस्ट्रीच्या वतीने 8 ते 11 फेब्रुवारी 2018 दरम्यान गृह प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाउसिंग इंडस्ट्रीच्या वतीने 8 ते 11 फेब्रुवारी 2018 दरम्यान गृह प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये 50 विकसकांचे 250 प्रकल्पांचे स्टॉल उभारले जाणार आहेत. तसेच घर खरेदीच्या कर्जासाठी 10 अधिकृत बँका सज्ज राहणार आहेत. तसेच या प्रदर्शनाच्या स्थळी जाण्यासाठी ठाणे पूर्व स्टेशन येथून वातानुकूलित बसची व्यवस्थाही करण्यात आली. या गृह प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना आवडीचे घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. तर या होत्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी.
ठाणे दर्पण नृत्यवाणीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.